एक मुलगी रेल्वेच्या प्रवासाला निघाली आणि काही समाजकंटकाची नजर तिच्यावरती पडली. एक मुलगी काय करू शकते, तिचे पाय तुटले असताना सुद्धा समाजकंटकाची नजर तिच्यावरती पडली. मुलगी एकटीच होती, त्यांनी विचार केला की हिच्यावरती आता अत्याचार झाला पाहिजे. तिची छेडछाड चालू झाली. समाजकंटकाच्या हातून नष्ट होण्यापेक्षा आपण प्राणाचं बलिदान दिलेलं परवडलं. धावत्या ट्रेनमधून तिने उडी मारली, तिची धाव पटरीवरती पडली आणि अंगावरून ट्रेन धावत गेली. एक नाही, दोन नाही, एका पाठोपाठ दोन तीन ट्रेन तिच्या अंगावरून गेल्या. तिचे पाय तुटले गेले, शरीराचा अर्धा भाग इकडच्या बाजूला गेला आणि कमरेपासून तिचे पाय तुटले गेले, गुडघ्यापासून पाय तुटले गेले. रात्रभर तिचा तसाच तो देह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला राहिला. रात्र गेली, खोल्या त्या ठिकाणी घुसी आले असतील, उंदरा आले असतील आणि तिच्या शरीराचे लचके तोडून गेले असतील. रक्ताच्या थारोळ्यात पोरगी रात्रभर पडलेली होती. सकाळ झाली, लोकांची जमवाजमव झाली, चर्चा चालू झाली. अरे मेली वाटतं पोरगी, आत्महत्या केली वाटतं पोरीनं. पण कोणीतरी पोरीच्या जवळ गेलं, तिच्या शरीराचे ठोके अजूनही चालू होते, तिच्या नाकाचा श्वास अजूनही बंद झालेला नव्हता. ही पोरगी कोणाची, कुठून आली असेल, आत्महत्या केली की काय, जवळ जाण्याचं धाडस कोणाचं होईना. पण त्या पोरीच्या ड्रेसमध्ये एक ॲड्रेस किट होती. घरी संपर्क साधला, पोरीला तात्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि ज्यावेळी पोरीची आई पोरीला भेटण्यासाठी आली, पोरगी शुद्धीवर आली. प्रारब्ध पोरगीचं आणि सुदैवाने रात्रभर पाय तुटूनही, तीन ट्रेन अंगावर जाऊनही, रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडूनही पोरगी अजूनही जिवंत होती. ज्यावेळी आय सी यूमध्ये पोरीला भेटण्यासाठी तिची आई गेली, आईने आईने विचार केला, आता जर या पोरीच्या स्वरामध्ये स्वर मिसळून मी रडले तर कदाचित ती खचण्याची शक्यता आहे. हिचे पाय जरी तुटले तरी हिचा आत्मविश्वास तुटता कामा नये, आता हिला मी बळ दिलं पाहिजे. आणि महत्त्वाचं हेच असतं, दवाखान्यामध्ये एका पेशंटला जर एखाद्या भेटायला गेलात तर त्याचा आत्मविश्वास काढून घेऊ नका, तर त्याला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करा. पण नेमकी आमचं दुर्दैव असं असतं, आम्ही गेल्यानंतर आमचा प्रॉब्लेम असा असतो, गेल्यानंतर आम्ही त्याला पहिलाच प्रश्न विचारतो, कितने झटके आहे, तो म्हणतो दो. त्यावेळी आम्ही चुकचूक करतो, अरे रे 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 आता एकच येऊन बाकी राहिला, एकच यायचा बाकी, अरे तू सुद्धा येईल, तू जाऊच नको, तू डायरेक्ट त्याची डेड बॉडीच घेऊन जा. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्याला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करत जा. ज्यावेळी आई मुलगीजवळ गेली त्यावेळी मुलगी आईकडे पाहू लागली आणि आईने सांगितलं, बाळ, बाळाला जवळ घेतलं. पण ज्यावेळी पोरीने स्वतःचं तुटलेले पाय पाहिले, स्वतःच्या शरीराचं अवलोकन केलं, त्यावेळी त्या पोरीने एवढे मोठ्याने आक्रोश केला, देवा अशी काय चूक झाली होती माझ्याकडून, अरे सर्वांशी प्रेमाने वागत होते, सर्वांशी प्रेमाने बोलत होते, मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, कोणत्या पाया पापाचं प्रायश्चित्त आणि कोणत्या जन्माच्या पापाचं फळ म्हणून तू माझे पाय नेलेस. देवा ज्यावेळी मी रेल्वे खाली गेले त्यावेळी माझे प्राण का नेले नाहीस तू, हे अर्धवट शरीर घेऊन मी जगणार कशी, हे अपंग शरीर घेऊन माझे मी स्वप्न पूर्ण करणार कशी, माझी काही स्वप्न होती ती स्वप्न पूर्ण होणार कशी. पोरगी रडत होती पण तिची आई तिला आधार देत होती, बाळ देवाने जर न्यायचं असलं तर तुला रेल्वे खाली कायमचं नेलं असतं, पण फक्त तुझे पाय गेलेत, तू तर जिवंत आहे ना. आणि पाय हेच माणसाचं सर्वस्व नसतात, पाय नसलेली माणसं का जिवंत जगत नाहीत, पाय नसलेली माणसं का स्वतःची स्वप्न पूर्ण करत नाहीत. ज्या आरती देवाने तुला रेल्वे खाली रात्रभर पाय तुटलेले असताना जिवंत ठेवलं, याचा अर्थ अजूनही तुझ्याकडून या जगासाठी काही कार्य अपेक्षित आहे. पुरीला बळ मिळालं, पुरीची सुट्टी झाली, तिला कृत्रिम पाय बसवण्यात आले. घरी आल्याच्या नंतर हळूहळू आई तिला चालायचं शिकू लागली आणि सपाटीवर ती कृत्रिम पायाने चालूसुद्धा लागली. पण या पोरीचं प्रारब्ध फार मोठं चांगलं, तिच्या सुदैवाने तिला तिच्या जीवनामध्ये एक प्रशिक्षक भेटले, बछिंद्रपाल नावाचे, की या पाय तुटलेल्या आणि कृत्रिम पाय बसवलेल्या पोरीला तिच्या गुरूंनी, तिच्या प्रशिक्षकांनी तिला डोंगरदऱ्या चढायचं प्रशिक्षण दिलं,
आणि आश्चर्याचा धक्का म्हणजे एक दिवस हेच तुटलेले पाय हिमालयाच्या इतिहासामध्ये स्वतःचं नाव करून जातात, हातामध्ये भारताचा तिरंगा घेतात आणि माउंट एव्हरेस्ट शिखर सर करून जातात. जे माउंट एव्हरेस्ट शिखर चांगल्या चांगल्या पायाच्या व्यक्तीला सुद्धा सर करता येत नाहीत, एक दिवस हेच तुटलेले पाय भारताचा तिरंगा हातात घेतात आणि हिमालयाच्या इतिहासामध्ये स्वतःचं नाव करून जातात. माउंट एव्हरेस्ट शिखर चढली ती पोरगी, भारत सरकारने या कृत्रिम पाय लावलेल्या मुलीची दखल घेतली आणि तिला नोबेल पारितोषिक दिलं. तिचं नाव आहे अरुणिमा सिन्हा. मला प्रश्न पडतो, अरे तुटलेले पाय एक दिवस जर हिमालयाच्या इतिहासामध्ये स्वतःचं नाव करून जातात, तुटलेले पाय भारताच्या इतिहासामध्ये स्वतःचं नाव करून जातात, तर आपले चांगले चांगले पाय सामाजिक कार्यामध्ये चांगल्या उपक्रमामध्ये का चालत नाहीत? एकदा आपल्या चांगल्या पायावरून हात फिरून गेला काय हरकत आहे का? जर तुटलेली पाय मुलगी नोबेल पारितोषिक प्राप्त करू शकते, इथं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व तरुण बांधवांना आणि तरुण भगिनींना माझी विनंती असेल, नापास झालं म्हणून कोणाचं काही संपत नाही. नापास झालेलीच व्यक्ती एक दिवस इतिहास निर्माण करू शकते. लोक वेडे म्हणत असतील तुम्हाला हरकत नाही, इतिहास आणि मी वेड्यांचाच निर्माण होतो आणि शहाणी लोक तो इतिहास वाचतात. शहाणी लोक इतिहास कधीच निर्माण करत नाही, ते कटू सकते. एकदा नापास झालात म्हणून हरकत नाही आणि एकदा अपयशी झालात म्हणून काही हरकत नाही. देव देश धर्म नीतिमत्ता याचं भान ठेवा. ज्या आई वडिलाच्या पुण्याने आपण कोट्यवधीची स्टेट कमवली त्या मायबापांना कधीच अंतर देऊ नका. सीर सलामत तो पगडी पचास, बचेंगे तो और लढेंगे. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मंजिले तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. जीवनात अपयशी झालात पण नको त्याच्या पाठीमागे जाऊन लाचारी करण्यापेक्षा तरुण मंडळीला विनंती असेल, स्वतःचा शेंगदाण्याचा फुटाण्याचा गाडा टाकून, शेंगदाणे फुटाणे टाकलेले कधीही चांगले, लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचं अपयश पचवण्याची मनात तयारी ठेवा. अरे मंजिल तो मिल जाएगी हौसलों से ही सही, मंजिल तो मिल जाएगी हौसलों से ही सही. गुमराह तो ओहे जो घर से निकले ही नहीं, गुमराह तो ओहे जो घर से निकले ही नहीं. वसुंधरा सेवा प्रतिष्ठान अंबेजोगाई आयोजित स्वर्गीय डॉक्टर या परिसराचं वैभव आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या माननीय नामदार श्री विमलताईजी मुंदडा यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानमाला, आणि त्या व्याख्यानमालेमध्ये प्रथम दिवशी आपण एवढं सन्मानाने मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि एवढ्या भव्य आणि दिव्य संख्येमध्ये माझ्या व्याख्यानाला आपण आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या वाणीला पूर्णविराम. आयोजकांचे या ठिकाणी पुनश्च एकदा धन्यवाद. वाणीला पूर्णविराम आणि जय श्रीराम.